आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आणि लास्ट टाइम कोकणामध्ये सुद्धा मृत्यू झाला होता, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी पुढच्या केला होता, त्याच्यानंतर मी आज आलो। यासाठी मी गोष्टीची आठवण करून देते की महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राचं राजकारण हे खूप सुसंस्कृत राजकारण आहे। पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आमची अपेक्षा पण असं आहे की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने सत्य बोलावं आणि जनसामान्यांचा आरसा म्हणून त्यांनी काम करावं आणि जनसामान्यांचे प्रश्न दुर्दैवाने आज आपण बघतोय की एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, एक गडपशाही कुटुंबशाहीचं राज्य निर्माण झालेलं। पत्रकार निर्भयपणे पुढे लागले की त्यांच्या मागे लागायचं, त्यांच्या शाही पडायची, त्याच्यामध्ये धावत असताना महिला वाचवायला आल्या, त्याच्या महिलांना सुद्धा मागायचं। ही परंपरा महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती, दुर्दैवाने ती परंपरा सुरू करण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे। आज पण एक वेळ बघितली त्याच्यामध्ये पुण्यामध्ये कोणत्या गॅंगला असतो, दुसरं मी आज बघितलं की तुम्हाला माहिती की पुण्यामध्ये एका मुलीवर सुद्धा त्या कोणत्या गॅंगला केला होता। सांगायचं तात्पर्य या गोष्टीचं असं आहे की महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला कुठेतरी वेगळ्या तऱ्हेने दिशेने घेऊन जाणार काम राज्याच्या सरकारने केलं, तर त्याला केंद्राच्या सरकारच्या अभ्यासामध्ये पाठवलं होतं। केंद्राचं सरकार ज्या वेळापासून 10 वर्षांपूर्वी निर्माण झालं त्यावेळी केंद्राच्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही पंधरा देणार, महागाई कमी करणार, बेरोजगारी कमी करणार, आम्ही काळधन आणणार, आम्ही चव्हाण येथे शाळेच्या माध्यमातून एकाच्या सरकारमध्ये 10 स्तर आणणार आणि आम्ही चायनाला चीनला मोठं होऊ देणार नाही। त्यांनी सांगितलं होतं आपल्या सर्वांना माहिती की महिलांचा सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि विविध त्यांनी त्या ठिकाणी आश्वासनं दिली ज्याच्यावर लोकांनी त्या ठिकाणी त्यांना जे आहे ते पूर्णपणे सहभाग म्हणा किंवा त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं सरकार त्या ठिकाणी आहे। परंतु या 10 वर्षात आपण सगळेजण जाणतात की देशाची परिस्थिती वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं। या 10 वर्षामध्ये महागाई कमी झाली आहे, 40 वर्षात एवढी बेरोजगारी आहे त्याच्यापेक्षा जास्त बेरोजगारी आता आपल्याला माहिती की सध्या आहे। या देशामध्ये महिला अत्याचाराबद्दल तर आपल्या सर्वांना सांगायची काही गरज नाही की आपण बघतोय की मणिपूर पासून ते राष्ट्रीय पदकांना पहिल्यांदा की नम्र निर्णय निघाल्यानंतर सुद्धा देशाचे पंतप्रधान तिथे गेले नाही, त्या ठिकाणी बोलत असताना सुद्धा त्यांनी 53 सेकंदाच्या वर गोष्ट बोललेली नाही, ही पहिल्यांदा त्यांची दाखवलेली उदासीनता आहे। जेव्हा राष्ट्रीय पदक महिला घेऊन आल्या त्या महिलांनी सातत्याने आवाज उचलला की कुलभूषण सिंहना जे आहे त्यांना कुलभूषण सिंहना त्या ठिकाणी अभिभूषण सिंह आणि कुलभूषण सिंह त्यांना त्या ठिकाणी जे आहे त्यांना सस्पेंड करा, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली। ब्रिजभूषण सिंहला पुन्हा सपोर्ट करण्याचं काम केंद्र सरकारने केलं। मला या गोष्टी यासाठी सांगायचे की या माध्यमामध्ये संदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून गेला। विंकी स्वामच्या केसमध्ये तर तुम्ही रेपिशना बोललो की 15 वर्षांनी त्याचा सत्कार केला, म्हणजे ही परंपरा महाराष्ट्र किंवा देशाला कधीच नव्हती। मी नेहमी सांगते की माता भगिनी ज्या आहेत या देशाच्या, या सगळ्या माता भगिनी या देशाचा सन्मान आहे आणि माता भगिनींना कुठली जात धर्म नसते, शेतकऱ्याला कुठला जात धर्म नसतो। दुर्दैवाने आपल्या देशाचं राजकारण हे फक्त जात धर्मापुरतं सेंट्रेट होऊन गेलं, जातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे याच्यामध्ये चर्चाच होत नाहीये, जी या देशाला सगळ्यात मोठी मला असं वाटतं की कीड करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। त्या देशामध्ये शुक्ला शुक्ला भारत निर्माण करणं, त्या देशामध्ये सर्वधर्म समभाव निर्माण करणं हे खूप आवश्यक आहे। दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींना बाजूला सरून शेतकऱ्यांचं आंदोलन असेल ते किती चिरडण्याचा प्रयत्न झाला हे काय मला सांगायची वेळाची गरज नाही। आणि म्हणून आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला घर सुरक्ष ठेवायचं असेल तर घरामध्ये सगळ्यांना एकत्र करून थांबण्याची आवश्यकता आहे, तसंच आपल्याला देश सुखो न्यायचं असेल म्हणूनच भारत जोडो यात्रा असेल किंवा भारत जोडो न्याय यात्रा असेल याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। आता वर्षा गायकवाडबद्दल बोलायचं झालं तर मी एवढंच बोलेन की वर्षा गायकवाड सगळे ओळखतात, वर्षा गायकवाड राजकारणामध्ये नवीन चेहरा नाही, जवळपास 20 वर्ष राजकारणात मी काम करते, आमदार म्हणून निवडून येते, 2 वेळा मंत्री झालेली आहे, विविध खाते कामे सांभाळण्याचं काम केलेलं आहे, बिलकुल त्या ठिकाणी जमिनीवर काम करताना कशा तऱ्हेने काम केलं पाहिजे
मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारच्या यंत्रणा असेल, त्याच्याशी काम करण्याचा मला अनुभव आहे. पॉलिसी बनवण्याचा मला अनुभव आहे, त्याचबरोबर विविध योजनांचं कसं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे त्याचाही मला अनुभव आहे. मला असं वाटतं की मी ग्रामीणच काम करणारा सहज वेळ भेटणारा व्यक्ती आहे. मला कुठे एक्स वाय झेडची सुरक्षा पण नाही, त्यामुळे लोक डायरेक्ट मला येऊन भेटू शकतात, अप्रोच करू शकतात. कामाची पद्धत मला माहिती आहे, मी लोकांना चांगल्या तऱ्हेने लोकांना न्याय देऊ शकते. वेळ प्रसंगी आले तर रस्त्यावर उत्तम आंदोलन करण्याचा मला अनुभव आहे, मोर्चा काढण्याचा मला अनुभव आहे. त्याचा सुद्धा फायदा बिलकुल तिथ्या स्थानिक प्रश्नावरती, कारण मी कालच भारतनगरला होते, तिथे तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटचा एक विषय आहे. त्या लोकांनी मला सांगितलं की काही तुम्हाला त्याला दुसरावं लागेल, मी म्हटलं बा ते मला म्हणलं इथे पण आला नाही आलेले आहे. म्हटलं बरं आहे, चला अजून म्हणजे खरं सांगायचं झालं तर माझ्या आता नवीन झालेल्या झालं की आहेच मला. त्या व्यतिरिक्त उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा जर बघितलं तर एमएसआरसी जमीन असेल, त्या ठिकाणी असलेले एअरटेल कॉलनी असेल किंवा भारतनगर असेल, या सगळ्या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये आम्हाला बोलावं लागेल. एअरपोर्ट अथॉरिटीच्या अंतर्गत असलेल्या जितका पण एरिया आहे त्या ठिकाणी जे आहे त्या महत्वाच्या एरियामध्ये मला सांगायचं आहे तुम्हाला की डेव्हलपमेंट हा खूप महत्वाचा विषय, त्याच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलावं लागेल. एअरपोर्ट अथॉरिटीशी मला काम करावं लागेल, कारण केंद्र सरकारशी निगडीत ती अथॉरिटी आहे. आज असं झालं आहे की तिथे फणस जाऊन झाला आहे, जवळपास 17-18 लाख लोक तिथे सफर करत आहेत, कारण लँडिंग आणि टेक ऑफ यासाठी असलेली जागेमुळे तर ती पुढंच गेलेली आहे, पण दुर्दैवाने ती मागून दाखवली, त्याच्यामुळे तिथे लोकांना खरं डेव्हलप करता येत नाही. दोन पाण्याची कुठे तिथे त्या ठिकाणी आणि दोन पाण्याच्या घरामध्ये लोकांना आता नोटीस दिली आहे की वरच्या पाण्याच्या टाक्यामध्ये मी तोडला. आता प्रश्न असा झाला की 70 वर्षांच्यापेक्षा जास्त जुने या बिल्डिंग आहेत आणि या बिल्डिंगमध्ये त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही या बिल्डिंग डिव्हलप करायला लागतील, कारण या बिल्डिंगी ज्या आहेत पण जोपर्यंत रिडेव्हलपमेंट होणार नाही, त्यांना काही इन्सेंटिव्ह देणार नाही, तोपर्यंत त्या बिल्डिंग डेव्हलप होणार नाही. त्यामुळे फणस जो हा एक खूप महत्वाचा विषय, त्याच्या अंतर्गत येणारा बिल्डिंग हा खूप महत्वाचा विषय. मला असं वाटतं की काही लोकांसाठी या देशामध्ये खूप इन्सेंटिव्ह दिले जातात, त्यांच्यासाठी डीसी रूप बदलले जातात, पण सर्वसामान्य माणसांना ज्याला खरंच म्हणजे आज तिथे जवळपास 18 लाख लोक आहेत, 6-6.5 हजार घर आहे, अशा वेळेला त्या लोकांसाठी का निर्णय बदलले जात नाही, त्या लोकांना का पैसे दिले जात नाही, हा सुद्धा महत्वाचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तो एक महत्वाचा विषय, एक मदर डेअरीचा बाईकडे विषय आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाडं लावली आहेत, खूप मोठी मोठी झाडे आहेत जे ऑलमोस्ट मुंबईच्या ठिकाणी असं तुम्हाला वाटेल की मुंबईमध्ये आहे की नाही, पण दुर्दैवाने तिथे सुद्धा याची नजर पडलेली आहे, तिथे सायन हॉस्पिटलला पडलेली आहे आणि त्यांना तिथे कोणी विकेसी निर्माण करायचे. स्थानिकांचा त्याला खूप विरोध आहे, स्थानिकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते गार्डनच पाहिजे आणि त्यामुळे ती लोक ते फाईट करतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखेरीत असतील ते रेल्वे असेल, बीपीटी असेल, खाळपट्ट्याच्या जमिनी असतील, इथल्या लोकांना त्या ठिकाणी घर मिळायला पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये एक कॉर्डिनेशन करावं लागेल, त्याच्या माध्यमातून लोकांना मदत करावी लागेल, त्यासाठी मला काम करावं लागेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की एअर इंडिया टेक्नॉलॉजी सेंट्रल गव्हर्नमेंटची एम्प्लॉय, त्यांची लढाई तरी पूर्वीपासून लढते की त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते राहण्यासाठी खूप त्रास दिला जात होता. म्हणजे त्यांचं लाईट असेल, वीज असेल, वीज असेल किंवा त्यांचे पाणी असेल बंद करण्याचा निर्णय झाला. मग हायकोर्टातून त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय आणला आणि आता त्यांचे पॅसेजेस, ग्रॅच्युटी, पेन्शन थांबवण्याचा प्रकार झालाय. पण मला असं वाटतं की हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिलेटेड विषय, स्टेट गव्हर्नमेंटशी रिलेटेड विषयामध्ये तुम्ही बिलकुल काम करणार आहे, पण आता सेंटरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय विषय म्हणायचे या संदर्भामध्ये मी पूर्णपणे तयारी केलेली आहे. प्रश्न असा आहे की आमच्याकडे कारदाबा सुद्धा आहे 15 पैशाला, त्याच्याकडे प्रश्न असेल की त्या घराघरात गेल्यानंतर मला असं कळलं की तिथल्या महिलेने मला एकच पाणी केली, काही आम्हाला पाणी नाही. खरं तर सर्वांसाठी पाणी हे आपण सुरू केलं, त्या ठिकाणी पाणी नाही आहे, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही आहे. मुंबईमधल्या सगळ्यात पॉश एरिया असलेल्या बांद्रा पश्चिम या ठिकाणी एका आग्री आणि कोळी असलेल्या वसाहतीला जर पाणी आणि लाईट नसेल तर ते दुर्दैव. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे येणाऱ्या काळामध्ये मला लक्ष द्यावं लागेल आणि काम करणाऱ्या व्यक्ती मी आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की माझी ओळखच मुळात मी वर्षा आहे, पण अवेलेबिलिटी भेटणं सोपं आहे, काम करण्याची पद्धत आहे, काम करण्याची माहिती आहे आणि यंत्रणांचा कसा वापर केला जाऊ शकतो याची सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचा एक सांगितलं त्या व्यतिरिक्त आमची जी सगळ्यात महत्वाची म्हणजे आम्ही सांगितले की न्यायपत्र, न्यायपत्राच्या माध्यमातून आम्ही सांगतो की प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये प्रत्येक वर्षाला जे आहे ते 1 लाख रुपये महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आम्ही सांगतोय. युवकांना आम्ही सांगतो की 30 लाख नोकऱ्या आपल्याला देण्याबद्दल आम्ही देतोय आणि काही विद्यार्थ्यांना आम्ही शाळेच्या गोष्टी बोलतोय, ज्यांनी ग्रॅज्युएशन पदवी आणि पदवी करायचे आहे. आमच्या
सांगितलेलं, श्रमिकांसाठी सांगितलेलं. दुर्दैवाने करोनामध्ये आपल्या सर्वांना माहिती की श्रमिकांच्या खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हार झाले आणि ज्याची त्याची भागीदारी तसंच त्याला प्रतिनिधी मिळायला पाहिजे ही सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे महाविकास आघाडीच्याबद्दल एक सुप्त असं वातावरण त्या ठिकाणी आम्हाला दिसते. ज्या ज्या वेळेला लोकांना भेटतो लोकांमध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण मला भेटते. लोकांना सुद्धा हे चाललेलं राजकारण आहे, महाराष्ट्राच्या बाबतीत झालेलं राजकारण आहे. त्याप्रमाणे केंद्रीय यंत्रणांचा म्हणजे काल परवा एक इंटरव्ह्यूचं पेपर बघितलं की माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्रास झाला म्हणून मला जेव्हा पर्याय नव्हता की ही जर पद्धत होत असेल की राजकारण्यांना पत्रकारांना न्यायव्यवस्थेला सरकारी यंत्रणेला एक दबावाखाली ठेवणं दडपणाखाली ठेवणं कुटुंबशाहीसारखं वागणं की महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून योग्य ठरणार नाही आणि म्हणून लोकांना स्वतः वाटायला लागेल. कारण मी तर बघते ही लढाई आता लोकांनी स्वतः घेतलेली म्हणजे आज भाजपाची जी लढाई आहे ती लोकांचीच आहे, मुंबईच्या जनतेशी आणि मुंबईच्या लोकांची महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांची लढाई चालू आहे. त्यामुळे ही लढाई आम्ही लढण्याचं काम करतोय. मुंबईची अस्मिता जपली गेली पाहिजे ही आमची भावना आहे. मुंबईमध्ये सगळे प्रोजेक्ट जे बाहेर गेलेले आहेत ते मुंबईला भेटायला पाहिजे. ते मुंबईचे हक्काचे प्रोजेक्ट आहेत. मुंबईमध्ये तुम्ही बुलेट आणली पण त्या बुलेटचा मुंबईमध्ये महाराष्ट्र होता तो आमचा म्हणणं आहे. आमचं फायनान्शियल सेंटर द्या, आमचं ज्वेलरी मार्केट द्या, आमचं ज्वेलरी मार्केट द्या हे आमचं म्हणणं आहे. आम्ही त्या ठिकाणी सातत्याने इश्यू बेस मागतोय. कारण या 10 वर्षांमध्ये आम्हाला सांगितलं नव्हतं की रेल्वे दिली जाईल, आम्हाला सांगितलं नव्हतं की एअरपोर्ट दिले जाते त्यासाठी पॉलिसी बदलल्या जाते, आम्हाला सांगितलं नव्हतं बँका दिल्या जाते, आम्हाला सांगितलं नव्हतं LIC दिली जाईल, आम्हाला सांगितलं नव्हतं कोर्ट दिले जाते. यासाठी आम्ही 10 वर्षासाठी हे सरकार निर्माण केलं नव्हतं आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती पण आता करते की आता देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी आता पंतप्रधानांनी ह्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. त्यांनी आता गांधी नेहरू इंदिराजी याच्यापेक्षा बोलण्यापेक्षा आता 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान आहेत. आता देशाने त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. दुर्दैवाने ज्या ज्या वेळेला या गोष्टींचा विषय निघतो त्या त्या वेळेला जातीयतेचा विषय आणि त्या त्या वेळेला धर्माचा विषय निघतो वेगवेगळे जाण्याचा मार्ग सातत्याने स्वीकारत असतात. कॉन्स्टिट्यूशनने सांगितले प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे, राजकारण आपल्या ठिकाणी ज्या तऱ्हेने ते थांबवलेले स्टेटमेंट करतायत म्हणजे परवा त्यांचं मी स्टेटमेंट ऐकलं की अडाणी अंबानी ट्रक भरून बसले निघून जातात. माझं तर त्याच वेळेला मला म्हटलं की काय स्टेटमेंट आहे म्हणजे त्यांचा कधी स्वानुभव ते सांगत असते. आता ज्या शरद पवारांचं बोर्ड भरून ते राजकारण शिकले तुम्हाला माहिती नाही की मी त्या पुढे त्यांनीच बोललो आणि आता तेच सांगतात की शरद पवार नकली आहे, तेच सांगतात ज्या संभाजी बाळासाहेबांचं नाव घेऊन ते सत्तेमध्ये आले. सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना जाऊन ते भेटले त्यावेळेला. काल परवा मी उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलं की त्यांनी 14 आणि 19 आमच्याकडून सह्या घेतल्या देशाचं पंतप्रधान राहण्यासाठी आणि त्यांना उपयोग करून केलं त्यांना पण नकली म्हणतात. म्हणजे मला कळत नाही की ते काय त्यांचं आणि दुसऱ्या क्षणी उद्धव ठाकरेला पण त्यांनी मधल्या काळात ऑफर दिली माहिती का तुम्हाला की तुझ्या वेळेला आपण तुम्हाला उभं राहू आणि आज ते सर्वांनी शरद पवार साहेबांना देत आहे. म्हणजे ते खूप स्वतः म्हणजे काय म्हणतात त्याला कळतंय का असं झालेलं ते मनसेसारखं एक चाललंय की मागच्या वर्षी फक्त बीजेपीशी लढायचा पुढच्या वर्षी मी शरद पाठी लढायचा हे असं झालेलं. म्हणजे काय काय बोलतंय मला वाटतं त्यांना कळलेलं आहे की त्याच्या पायाखाची जमीन सरकलेली ज्या तऱ्हेने ते बोलतात आदरणीय राहुल गांधींच्या त्या व्हिडिओचा उल्लेख करू इच्छिते की त्याच्यामध्ये राहुलजींनी सांगितलं की तुमच्याकडे यंत्रणा आहे लावण्याच्या मागे, तुम्ही लोककर्त्यांच्या मागे लावता बाकीच्या मागे लावता तुम्ही काय लावा काढाले आदरणीच्या मागे त्याच्या पण मागे लावा आणि कोणाचे मित्र आहेत आता मित्र ऐकू आता वेळ नाही आणि मित्र खूप बोलू शकते. तुम्ही कोण पॉलिसी बदलली कोणासाठी बदलली, तुम्ही एव्हिएशनची पॉलिसी बदलली कोणासाठी बदलली, तुम्ही रिअल इस्टेटची पॉलिसी बदलली कोणासाठी बदलली, अशा असंख्य प्रकारच्या इलेक्ट्रिसिटीची पॉलिसी बदलली कोणासाठी बदलली, स्मार्ट मीटर कोणासाठी आला कधी BSC मध्ये तुम्ही बघितलं होतं का स्मार्ट मीटर मध्ये केंद्र सरकार पैसे ₹1300 तुमच्या 9500 रुपयाचा मीटर आहे त्याच्यामध्ये ₹1300 केंद्र सरकार देते. कधी मुंबईच्या लोकांनी ऐकलं होतं का की इलेक्ट्रिसिटी मीटर मध्ये सुद्धा केंद्र सरकारचं एनरोलमेंट आहे पण ते आरोग्यासाठी आलं पण तेच तुम्ही जर मला गरीबासाठी तर ते नाही येते ते 18 लाख लोक सफर करतात फणसवड तुम्ही त्यांच्यासाठी FSI मीडिया नाही काढताय मग तुम्ही याच्यासाठी काढू शकता याच्यासाठी पण बदलू शकता. एकाला एकच एअरपोर्ट दिला पाहिजे पॉलिसी असताना तुम्ही बदलू शकता कोण जर तुम्ही बदलू शकता
तेव्हा त्याच्यावरती खूप मोठे डिबेट केलं तर त्याच्यावरती कधीतरी एकदा एकदा बोलण्याचा प्रयत्न करेन की जे त्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये किती पॉलिसी त्यांना फेवरेबल करण्यासाठी झाले. म्हणजे काल परवा ते एअरपोर्ट पण झालं, इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं. म्हणजे असं आहे की आता जे बोलत आहेत ना ते पूर्णपणे मला वाटते मामावलेले आहेत आणि त्यांना दिसतंय की यावेळेला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आमच्या काळात तर माहिती की लोकांसमोर त्यांनी जे अजेंडा मांडला तो लोकांनी एक्सेप्टच नाही केला. त्यांना वाटलं जातीय वाढेल प्रत्येक इलेक्शन जाते त्याचं एक वातावरण केलं जातं, धार्मिक एक वातावरण केलं जातं, पण जनता समजली आता. म्हणजे कोरोनाच्या काळात खरं तर लोक विसरले, पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी ट्रेन पाठवायचं चाललं होतं काय बदलांनी केलं. म्हणजे सातत्याने आपण ज्यावेळी बोलतो ना महाराष्ट्राच्या जागी जर बघा राजकारण तर महाराष्ट्राचं राजकारण गडूळ करण्याचं काम केलं. म्हणजे एका आमदाराचा दुर्दैवाने बोलावं लागलं येऊ की मी त्या पक्षात का गेलो, माझ्या कुटुंबावर काही नाही, माझ्या बायकोचं नाव होतं आणि आज ते उमेदवार आहे आणि आज सगळे चुप आहे. म्हणजे किती दराशाचं राजकारण चालू आहे. मला माहिती आहे की यावेळेला त्यांच्या पायाची पाऊस सरकलेली आहे, एनडीआरएफचं सरकार येणार आहे. 2004 पण असं भरपूर वातावरण केलं होतं की हे शाईन आहे, उदय आहे, असं आहे तसं आहे, पण लोकांनी जनतेमध्ये जेव्हा ठरवलं असतं ना जनतेला गृहित धरून चालली ती मंडळी. दुर्दैवाने मी बघते की सगळ्याचा अपमान करणं, जसं मी एक उदाहरण तुम्हाला निखिल बघायचं सांगितलं, आज पोलिसांवर काय कारवाई चालू सांगा ना. म्हणजे पोलिसांवर तुम्ही पुरुषांना बोलावं आहे आणि जरा तुम्ही आता त्या मराठी असते बाबत जर रेणुका शहाणे बोलल्या लगेच काही आल्या अडचणी येत. चिन्हय मांडलेकर त्यांच्या मुलाचं नाव जहागीरदार लोकल लगेच तुम्ही कमांड पास करत कुठे चाललं आपण महाराष्ट्रामध्ये. ते कलाकार आहे, चांगलं ऐकायची सवय कशी पाहिजे त्याची सवय, पण सवय मोठी पाहिजे राजकारणात. आम्हालाही आम्ही ज्या राजकारणात होतो, आम्ही ज्या मंत्री होतो, लोक आम्हाला बोलायचे नव्हते बोलत होते का आम्हाला. आम्ही कधी असं हे केलं नाही तुम्ही गोष्टीचा, कारण तुमच्या चुका किंवा तुमचं जे चुकीचं काय गोष्टी चालल्या दाखवण्याचा समाजात पूर्ण अधिकार आहे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला मंजूरच नाही आहे का? आणि तुम्ही म्हणताय की देशाचं सर्वजण बाबासा वाढायचं बदलू शकत नाही. मग काय चाललंय देशामध्ये सगळ्या मी तर जो कलाकारांची नावं घेतो गोष्टीच्या, एखाद्या माणसाच्या मुलाचं नाव घेऊन एखाद्या माणसाने काही कपडे घालणं, एखाद्या माणसाने काही खाणं, एखाद्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे का? तुम्हाला स्वातंत्र्य नाही पत्रकार केलं. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची खूप तालमीची आवश्यकता नाहीये आणि म्हणून मला वाटतं की सुसंस्कृत महाराष्ट्राचे राजकारण सुसंस्कृत होणं जरुरी आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी, लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी, पत्रकार तुमची जबाबदारी, आज जनतेने जबाबदारी स्वीकारलेली आहे की आम्हाला हे चालणार नाही. लोकांना नाही आवडलं तुम्ही पक्ष तोडले, तुम्ही चिन्ह काढले. आज निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायला लागले, म्हणजे निवडणूक आयोगाला बोलले काल मला काय बोलले हाऊसमध्ये आम्ही बोललो ते मुंबईचे होते. एक लाख करोड रुपये खर्च झाला 2 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी आहे कुठे झाला? हे 1700 कोटीच्या लायकी मी काल 5 रोज गाडवला फिरते, तुम्ही सुद्धा माझ्या मध्ये बघत असाल. लोक मला फक्त तर सांगतात त्या गाडमध्ये पश्चिम म्हणजे ओपन जिम पाहिजे, गाडन आमचं चांगलं करून द्या, आमचे फेवर ब्लॉक लावून द्या. तुम्हाला खरंच ब्युटिफिकेशन करायचं होतं ना, तुम्ही गाडन पाणी डेव्हलप केले, तुम्ही ओपन प्लॉट लोकांसाठी म्हणजे तुम्ही प्रायव्हेट पासला द्यावे त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केलं. आम्ही दत्तावस्तीचे काम लोकांचं काढण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केलं. दत्तावस्तीचे काम कोणाला देणार होते एका मित्राला? शौचालय साफ करण्याचं काम कोणाला? मित्राला सायन हॉस्पिटलचं काम पहिल्या तर तुम्ही उत्तर प्रदेश मुंबईचे मतदार आहात तर माझं पहिली रिक्वेस्ट आहे की मला मतदान करा. दुसरं तुम्ही जे आणि दुसरं माझं सगळ्यांना आहे की रेल्वेच्या बाबतीमध्ये माझे 2 अनुभव. मी कालच एलटीटी स्टेशनवर सकाळी सकाळी गेले होते आणि 11 वाजता गेल्यानंतर माझ्या काही पत्रकार तुमचे आले होते एलटीटी स्टेशन. हा ते मी गेले आणि मी यासाठी गेले की भरपूर लोक आता गावी जाण्यासाठी निघालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं स्टेशन तुम्हाला माहिती आहे करोना होता त्यावेळेला मी ते एलटीटी स्टेशनवर खूप वेळ गेले. आता मी यावेळेला गेले लोकांचे ट्रेन आहेत तर 30-30 तास गेले होते. म्हणजे मला तिथे काही लोक बिहारला जाणारे भेटले, काही उत्तर प्रदेशला जाणारे भेटले, काही कोकणात जाणारे भेटले आणि मी ज्या ट्रेनमध्ये शिरले ती ट्रेन केरळला जाणार होती. तिथं लोकांनी मला सांगितलं म्हणजे मी एक लॉंग डिस्टन्सची ट्रेन तुम्हाला सांगते आणि गावी जाते. तुम्ही जो प्रश्न विचार त्याच्यावरती लोकांनी मला
की सुद्धा बघू तिथे इकडचा एवढा वास होता म्हणजे मी नंतर पियुष गोयलला त्या ठिकाणी प्रश्न पण विचारला की पियुष गोयलला कोळी भागामधला मासाचा वास सहन झाला नाही कधीतरी त्याने रेल्वे प्रवास करायला पाहिजे असता होता मी त्यांना कळलं असतं की टॉयलेटच्या बाजूला सीट आहे त्याच्या लोकांची काय अवस्था असते त्या दोन्ही कंपार्टमेंटची काय अवस्था असते आणि मग तिथे मी गेल्यानंतर मला कळलं की मला लोकांनी सांगितलं की माझ्या भावाचा मृत्यू झालाय त्या मृत्यूसाठी मी सकाळी निघालो गेली आणि ट्रेन कॅन्सल झाली मला कुठून तरी तिकीट द्यायला सांगा आणि तिथे ज्या अधिकाऱ्यांना भेटले एकाने सांगितलं माझा पाय तुटलेला आहे की उभं राहू शकत नाही त्या ठिकाणी ह्यांना विचारा लोकं खाली झोपले होते अहो 30-30 तास ट्रेन लेट ना काय तास लेट ट्रेन लेट ट्रेनच्या काउंटरवर तुम्हाला पहिलं तिकीट भेटलं त्याच्यानंतर काउंटर बंद होतं मॅक्झिमम तिथे लोक विचारले तिकीट घेऊन लागले विचारले ती खाली झोपली होती महिला आता मी त्याला म्हणलो हे काय एका महिलेला सांगितलं की माझ्याकडे लहान बाळ आहे त्याला मी दूध पण देऊ शकत नाही कारण कॅन्टीन नाही पाणी घेऊ शकत नाही मी म्हटलं मी कॅन्टीन तरी सुरू करा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे मागे आग लागली होती आता सुद्धा त्यासाठी फायर ब्रिगेडचा कसलाही त्या ठिकाणी काम झालेलं नाही दुर्दैवाची गोष्ट आहे दुसरा माझा अनुभव एक आहे मी एकदा एसी ट्रेनने गेले भिटीपासून ते आपल्या भगोरपर्यंत पूर्ण वेळ त्या एसीमध्ये आमच्या अनुभवावरती पाणी मिळत होतं म्हणजे जसं पाऊस पडतो ना आपला तसं कंटिन्यू पाहणं मला असं वाटतं की रेल्वे मंत्र्यांनी सांगते तर पहिल्या विकेत बोलणार ते तुम्ही बोलताय आरोग्याच्या ट्रेनच्या बाबतीमध्ये माहिती मला खूप मोठा विषय आहे हे ट्रेनवरती काम करताना ना बोलायला खूप सोपं आहे की आम्ही हे केलं ते केलं ते केलं तर कधी जमिनीवर जाऊन बघितलं त्यांना कळलं की खरंच लोकांची समस्या काय लोकांना ते बसायला लोक म्हणत नाही की आपल्या एसी द्या कमीत कमी फॅन द्या उन्हाळा बाहेर विचार करा 40 डिग्री मध्ये पूर्ण काय झालं स्टेशन तिथे फॅन नाही आहेत बसायला खुर्च्या नाही आहेत महिला बिचारा साड्या किंवा काहीतरी कपडा टाकून झोपलाय ही परिस्थिती जर असेल तर मला वाटतं म्हणूनच ते वाटतं की मोदीजींना हे प्रश्न विचारले गेले पाहिजे दुर्दैवाने मोदीजींकडे जे कशाचीच उत्तर नाही ते कशावर बोलत नाही फक्त सगळ्या चर्चांमध्ये ते कशावरच बोलत नाही एकाही मूलभूत विषयाबद्दल ते बोलत नाही रेल्वे असेल किंवा तुम्हाला तुम्ही अजून नाही तर मूलभूत विषय तुम्ही त्याच्यावरती बोलत नाही ते फक्त जात धर्म आणि सामाजिक असं सर्व याच्यावरतीच भाषण करतात आणि माझी सर्वांना हात विनंती की यावेळेला मूळ मुद्द्यावरती सामाजिक प्रश्नावरती आणि सार्वजनिक प्रश्नावरती लक्ष लढलं पाहिजे आणि ते लढण्याचा माझा यावेळेला प्रयत्न आहे धन्यवाद अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता